नमस्कार मित्रांनो, मी लोहेश पाटील, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे ना आपण चाललो आहे भायखाल्याला जूमध्ये, म्हणजेच राणीच्या भागात। तर आता मी आहे इथं पाथरीपाड्याला, माझ्या जोडीला नेहमीप्रमाणे आहे जीवन। हा बघा, थोडा लांबच उभा राहतो तो, का माहिती नाही। तर आता आम्ही चाललो आहे म्हणजे आमचा जाण्याचा फिक्स नव्हता, पण अचानक डायरेक्ट ठरला आणि आम्ही आता चाललो आहे। तर मी स्कूटीवर जाणार आहे आता, हे बघा आपली स्कूटी। तर चला निघूया आपण आणि पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पुढेच देतो। तर मित्रांनो, पोहोचलो आम्ही, खूप फिरलो इथले इथले गेट समजत नव्हते, असं पूर्ण चक्कर मारून आम्ही परत आलो। जास्त गुगल मॅपच्या भरोश्यावर राहू नका आम्हाला रस्ता भेटत नव्हता, म्हणजे याचे 3-4 गेट आहेत इथं। तर आम्ही पहिलं त्या गेटवर थांबलो, 2-3 गेटवर थांबलो, पण तिथं समजलं नाही। हा हायवेवरूनच इथून एंट्री आहे आणि इथं पार्किंगला पण जागा आहे। तर तिथे पार्किंगचे काहीतरी 10 का 5 रुपये आहेत, ते आपण भरू आणि जाऊ आतमध्ये। चल जीवन। नाही नाही, तर मित्रांनो इथे आपल्याला मॅप पण दिलेला आहे जूचा। मोठ्यांचे 50, छोट्या मुलांचे 25 आणि पूर्ण कुटुंबासोबत आले आपण तर 100 रुपयात होऊन जाईल। तर इथे तिकीट काउंटर आहे, इथून तिकीट काढू आपण। आयफोन गोरा करते मला आयफोन। चला तिकीट काढू आपण आता। तर मित्रांनो, आमचे दोघांचे 50-50 आणि जोडीला जर आपला कॅमेरा असला तर ते कॅमेऱ्याचे पण 100 रुपये घेतले जातात। तर मित्रांनो, इथे कॅमेऱ्याचे वेगवेगळे दर द्यायला लागतात, म्हणजे फोटोवाला कॅमेरा असेल तर त्याचे 100 रुपये आणि व्हिडिओ कॅमेरा असेल तर त्याचे 300 रुपये पे करायला लागतात। तर आता आम्ही पे वगैरे करून आलो आहे आणि स्वागतासाठी इथं मोटू उभा आहे, पतलू दिसत नाही। चला जाऊ आतमध्ये। आणि पहिलाच इथं कासव आहेत, आपण बघू कसे कासव आहेत इथं। अरे जीवन, कासव तिकडं खाली आहे, आपण इकडं आलो फाउंटन जवळ। चल फोटो काढू फाउंटन जवळ। नाहीतरी एक काढतो मी अजून। तर मित्रांनो, इथं खूप सारे कासव आहेत आणि वेगवेगळे प्रकारचे कासव आहेत आणि त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला इथं समोरच्या बोर्डवर पाहायला मिळेल। तर आता इथं सध्या आपण 3 प्रकारच्या बघितलेत, अजून कासव आहेत आतमध्ये। डिझाईनवाले कासव आणला। तर आता दुसरा पॉईंट आहे आपला इकडं क्रोकोडाईलवाला, तिथं मगर आहेत। तर चला आपण पुढे जाऊन आता मगर बघू। मित्रांनो, ही एकदम जवळ आलेली आहे। अरे लँड झाली ती। मित्रांनो, तिसरा पॉइंट आहे आपला बटरफ्लाय गार्डन।
तर चला आता बटरफ्लाय बघू आपण. A few moments later. बटरफ्लाय सध्या सुट्टीवर आहेत वाटतं मित्रांनो. दिसत नाही सध्या, बटरफ्लाय सुट्टीवर गेले आहेत. आपण इथं आता पक्षी बघायला जाऊ. हे बघा, चौथा पॉइंट आहे आपला पक्ष्यांचे नंदनवन. तर चला आपण आता आतमध्ये जाऊ. तर आता पहिलाच आहे करण पोपट, तो बघा तिथं दिसतोय का तुम्हाला, तो बघा तिथं दोन दिसत आहेत. दुसरे कुठे गेले? चला पुढे बघू. हे बघा बघा तिथं आहेत, काय वाचायला लागत तिकडे आहे, तिकडे गणेश. मित्रांनो हा बघा, हा गणेश पक्षी आहे. मला पण नाव नव्हता माहिती, मी इथं बघितलं आहे आता. तिकडे आहे का? हाय. तर चला पुढे जाऊ आता. काय बघू पुढे, राखाडी पोपट. हा बघा ते दिला आहे, राखाडी पोपट आहे इथं. हे बघा खूप सारी वेगवेगळी प्रजाती अशी पोपटांची इथे आहे. हे बघा इथं कॉकटेल, हे कॉकटेल आहेत. आणि याच्या पुढं भारतीय मोर दिलेला आहे, कुठं आहे बघू आता आपण. असेल भाऊ आहे वाटतं. तर आपण आता पोपटांची वेगवेगळी प्रजाती पाहिली, आता जाऊ पुढे बघू काय आहे. हा आपला बालपणीचा मित्र छोटा भीम, ही तुमची मैत्रीण चुटकी. चला आपण आता अस्वल बघू. ही वेळ तुझे घ्यावा लागत हा बघा मित्रांनो, इथं अस्वल आहे पण तो थोडा लांब आहे. तिथून दिसेल बघा, ते बघा तिथं बसलेत. बघा हा सहावा पॉइंट आहे आपला. आता आपण वाघ बघायला जाऊ. काय आहे वाघ बाबा, ते बघ झोपलेन तिकडं, आराम करतो ना वाघ. ते बघा मित्रांनो इथं झोपलेले आहे, तिथं बघा स्लीपिंग मोड. तर मित्रांनो वाघ झोपलेले आहेत सध्या, आळशी वाघ आहे ते. वाघ आणि अस्वल तर सध्या आराम करत होते, ते त्यांच्या धुंदीत होते. आपल्याला जास्त जवळून पाहायला नाही भेटले. आता बघू दुसरा पुढे काय बघायला भेटतोय. तिथे कॅफे वगैरे आहेत. हा ना वाघ जवळ नाही भेटला, वाघ दूरदर्शन होता एकदम. इकडे काय आहे? हा बघा मित्रांनो इथं आहे पान घोडा, पाण्यातच जाऊन राहिलेला आहे. तो बघा तो बघा तिथं हालचाल दिसते. आज ऊन जास्त आहे म्हणून सगळे आपल्याला विश्रांतीच करताना दिसत आहेत प्राणी.
मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील सांभर। ते बघा तिथे बसलेत, कॅमेऱ्यात तेवढा दिसत नाही, असा आल्यावर तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळतील। बघू चित्तळ, हे बघा तिथे सगळी बसलेत। तर मित्रांनो, आपण आता पेंग्विन बघितले, आता आपण कुठला तो एक पक्षी आहे, नाव विसरलो मी, तो बघू। पेंग्विन बघायला मस्त मजा येते, आतमध्ये पूर्ण ए सी आहे, कशी आहे। तर आपण इथं आता हत्ती बघू, तो पण एकदम लांब जाऊन राहिलेला आहे हत्ती, तो बघा तिथं कॅमेऱ्यामध्ये तेवढा झूम नाही होणार, समोरून दिसतंय। मित्रांनो, आता बघू आपण खोलला, इथं आम्हाला दिसतच नव्हतं, आम्ही पूर्ण चेक केला तेव्हा तेवढ्या त्या कोपऱ्यात बघा बसलाय, जीवनला दिसला, कुत्र्यासारखाच दिसतोय कोल्हा। तिथं बसलाय बघा। तर आता आपण बघणार आहे तरस आणि बिबट्या। बघा मित्रांनो, दुपारची वेळ म्हणून सगळे प्राणी आपल्याला झोपलेलेच दिसत आहेत वाटतं, ते बघा तिथे झोपला आहे। मित्रांनो, तिथं पण एक झोपलेला आहे, हा तर झोपलेला आहे म्हणून नीट दिसत नाही, हा बघा असा असतो तो। तर आता आपण बघू बिबट्या, बघू बिबट्या काय रे बिबट्या, बिबट्या कसा बघलेला आहे आपण खूप वेळा, आता तुम्ही पण बघा, तो बघा मित्रांनो तिथं झोपलाय। तर हा लोकेशन आम्ही विसरलो होतो, बरं झालं तो मॅप चेक केला, त्याच्यात आम्हाला दिसला। तर हा बघा पान पक्षी, तर आपण आता आतमध्ये चाललो आहे। तर तुम्हाला कुठला पॉईंट याच्यातून एकदम चांगला वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा मला। याच्यात आपल्याला सर्वात पहिला बघायला मिळतो काला आवळा, हा बघा इथं समोरच आहे माझा, बसलेला आहे झाडावर। हा बघा हा कोक, तर आपण बघितलाच असेल त्याच्या मागे, बघा तो बघा तिथं, त्याचं नाव आपल्याला पुढं बघायला मिळेल काय बोलतात त्याला। मित्रांनो, कोक बगला, बघा किती सगळा भरलेला आहे त्याच्यानं। तर मित्रांनो, आपला फिरून झालेला आहे सगळा, याच्यात अर्धे प्राणी सध्या नाही आहेत, म्हणजे काय लायन कोल्हा तर होता, अजून दोन तीन प्रकारचे आहेत म्हणजे ते सध्या आहेत नाही, तर ते लवकरच येणार आहेत असं त्यांनी तिथं बॅनर लिहिलेला आहे। तर मित्रांनो, पाण्यातले पक्षी बघितले आपण, आता जाऊ तो शो बघायला, 3D शो। तर मित्रांनो, तो शो बंद आहे, आम्ही तिथल्या लोकांना विचारला, म्हणजे ते बाहेर त्यांचीच माणसं आहेत, ती बोलतात का तो शो सध्या बंद आहे,
तर आपण आता जाणार आहे बाहेर, बाहेर जाऊन मग इथून मनीष मार्केटला थोडा जाणार आहे, इथून मग घरी। तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून, आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा। चला भेटूया पुढे।